वाटप सुरू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी देखील पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता हा पूर्ण परिसर या परिसरातून असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने मराठा बांधव हे शिवाजी पाटलांच्या सभेसाठी अंतर्वर्तीसाठी या गावामध्ये निघालेले आहेत. गाड्याच गाड्या या रस्त्यावरून आपल्याला बघायला मिळतात. तर मंडळी, इकडे आणखी जवळपास 10 किलोमीटर लांब सभेचं स्थळ आहे, पण त्या सभेच्या स्थळाच्या आधीपासूनच इकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम बघायला मिळतोय. असंख्य मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आता सभेच्या स्थळी जाण्यासाठी उत्सुक आहेत. सकाळी 7 वाजेपासून लोक रस्त्यावरती आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता सभेच्या स्थळी रवाना झालेले आहेत. सभेकडे जाण्यासाठी हे मराठा बांधव आता उत्सुक आहेत. असंख्य मोठ्या प्रमाणात इकडे मराठा बांधव हे सभेच्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहेत. तर या सगळ्यांमध्ये आता हा मराठा समाज एका ठिकाणी इकडे एकवटतोय आहे. अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी हे सर्व मंडळी जात आहेत. आमच्यासोबत महाराष्ट्रातील दिग्गज असे कीर्तनकार सचिन महाराज ढोले हे देखील आमच्या समवेत चाललेले आहेत आणि त्याचबरोबर असंख्य मराठा बांधव हे देखील आपल्या सोबत चालताना दिसतात. एक अशा पद्धतीनं घोषणा देत हा उत्साह सगळीकडे संचारलेला आहे आणि या उत्साहात आता सर्व मराठा बांधव हे अंतरवाली सराठीच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले आहेत. प्रचंड मोठाले झेंडे गाड्यांना लावून हे मराठा बांधव आता अंतरवाली सराठीच्या दिशेने निघालेले आहेत. आम्ही देखील आमची मोठी गाडी बाजूला ठेवून छोट्या गाडीवरती जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या घोषणा देत हे मराठा बांधव आता इकडे अंतरवाली सराठीच्या दिशेने निघालेले आहेत. आपण बघू शकत असाल की असंख्य मोठ्या प्रमाणात ह्या गाड्या आणि ह्या ताफा अंतरवाली सराठीच्या दिशेने निघालेला आहे. तर मंडळी, ही सुरुवात आहे. हा फक्त रस्त्यावरचा भाग आहे आणि आणखी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडे मराठा बांधव हे अंतरवाली सराठी या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघालेले आहेत. गाड्यांवरनं जातात, मोठ्या गाडीवरनं जातात, फोर व्हीलरमधनं जातात, टू व्हीलरमधनं जातात. असंख्य मोठ्या प्रमाणात इकडे मराठा बांधव हे अंतरवाली सराठीच्या दिशेने रवाना झाल्याचं आपण या चित्रांमधनं पाहू शकत आहोत. तर ही ती ताकद आहे मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता मराठा बांधव हे अंतरवाली सराठीच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला या सगळ्या चित्रांमधून बघायला मिळू शकतं. आपण बघू शकतो की पुढे प्रचंड असा समुदाय हा अंतरवाली सराठीच्या दिशेने निघालेला आहे. कॅमेऱ्यात बसत नाही इतका हा समाज सध्या रस्त्यावरती आहे आणि यापेक्षा 10 पट जास्त समाज हा अंतरवाली सराठी इथल्या ठिकाणी एकवटलेला आहे. तर हा संपूर्ण घटनाक्रम आपण लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
परिसर आहे,